नमस्कार, मी तुषार जरेकर मॅथ्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करतो आहे. आज आपण पुण्यातील कोथरूड मतदारसंघातल्या उमेदवारांना भेटणार आहे. का भेटणार आहोत कोथरूड विधानसभा मतदारसंघातल्या उमेदवारांना, त्याचं कारणही तसंच आहे. त्यांना का व्हायचं आहे आमदार, ह्या विशेष शोमध्ये आपण त्यांच्याकडनं त्यांच्याशी बातचीत करणार आहे. आपल्या सभेत आहेत आम आदमी पार्टीचे उमेदवार अभिजित मोरे. सर, आपलं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. नक्की का व्हायचं आहे तुम्हाला आमदार? आम आदमी पक्ष हा राजकारणामध्ये इथल्या सर्वसामान्य लोकांचे मुद्दे म्हणजे वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासारखे मुद्दे लावून धरण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी आम्ही राजकारणात आलो. आम आदमी पक्षाची अशी फिलॉसॉफी आहे की राजकारण करण्यासाठी नाही तर राजकारण बदलण्यासाठी आम्ही आलो. आपल्याला दिसेल की आम आदमी पक्षाने ज्यांना ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये एक स्वतः एक विशिष्ट उंची गाठलेली आहे, परंतु राजकारणामध्ये ते काही करिअर म्हणून आलेले नाहीत तर काहीतरी बदलण्याच्या हेतूनी त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आमचा कोथरूडमध्ये सुद्धा हाच उद्देश आहे की कोथरूडमधल्या जनतेला न्याय मिळावा, त्यांना त्यांच्या कराच्या पैशातून मूलभूत सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. एकंदरीत जर पाहिलं तर तुमच्यापुढे एक मोठं आव्हान उभं आहे, म्हणजे राज्याचे महसूल मंत्री आणि स्वतः ह्या पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तुमच्यापुढे उमेदवार म्हणून आहे. कसं पाहता तुम्ही एकंदरीत? मला वाटतं हे मोठं आव्हान नाहीच आहे मुळे, कारण मोठं आव्हान चंद्रकांत दादा पाटलांसाठी आहे, कारण त्यांना कोल्हापूर सोडून कोथरूडसारख्या एका सेफ सीटच्या शोधामध्ये यावं लागलं. म्हणजे महाराष्ट्राचे ते प्रमुख आहेत BJP चे, पण तरी पण त्यांना सेफ सीटच्या शोधामध्ये त्यांचं मूळ जिल्हा सोडून यावं लागतं. मला वाटतं की याच्यामध्येच भाजपचा नैतिक पराभव झालेला आहे की त्यांना त्यांच्या राज्याच्या प्रमुखालासुद्धा सेफ ठेवता येत नाही. त्याच्यामुळं आमच्यासाठी ते आव्हान नाही, आव्हान चंद्रकांतदादा पाटलांचं आहे. त्यांची आता झोप उडालेली आहे, लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे, एक उमेदवार त्यांच्यावरती लादला गेला आहे आणि आता आम्ही कोथरूडमध्ये नारा दिलेला आहे की आम्हाला POK मुक्त कोथरूड पाहिजे, पाटील ऑक्युपाईड कोथरूडपासून आम्हाला सुटका हवी, एवढाच नारा घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवतो आहे. आणि आमचं म्हणणं आहे की आम्ही जे दिल्लीत केलं ते आम्ही पुण्यात करणार. आणि आम्हाला असं वाटतं की दिल्लीतलं जे काही कामाचं मॉडेल आहे त्याच्यापुढं कोणीही टिकू शकत नाही. या सरकारचं अपयश हे प्रचंड मोठं आहे, त्याच्यापुढं काहीही होऊ शकत नाही. दादा पाटलांचं असं होतं की ते रस्तेमंत्री होते, परंतु अख्खा महाराष्ट्र त्यांना खड्डेमंत्री म्हणून ओळखतो. ज्यांना स्वतःचं खातं नीट चालवता आलं नाही ते काय कोथरूडचा विकास करणार, ते काय चॅलेंज देणार? एकंदरीत जर पाहिलं तर कोथरूडमधले अनेक प्रश्न आहेत, दवाखान्याचा जो प्रश्न आहे, परत त्याच्यानंतर रस्त्यांचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांकडे तुम्ही कसं पाहता? कोथरूड हा एक अतिशय प्रगतशील भाग समजला जातो, उच्चभ्रू लोक त्या ठिकाणी राहतात, परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कोथरूड भागामध्ये एकही कॉर्पोरेशनचा मल्टी स्पेशालिटी रुग्णालय नाही. कोथरूडमध्ये सरकारी शाळा या 10वी 12वीपर्यंतच्या नाहीत, केवळ 8वीपर्यंतच्या शाळा आहेत. लोकांसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा या कोथरूडमध्ये नाहीत. रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत, ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत, त्याचबरोबर पाणी टंचाईचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे फक्त स्मार्ट सिटी म्हणतात, परंतु बाणेर, बालेवाडी, पाषाण भागामध्ये लोकांची अतिशय वाईट अवस्था आहे. त्याच्यामुळं कोथरूडकरांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आम आदमी पक्षासारख्या एका सामान्य लोकांच्या पक्षाला मला वाटतं आता रणांगणामध्ये उतरावं लागतं आहे. इथल्या भाजपचं हे पूर्णपणे अपेक्षा आहे की त्यांना सामान्य लोकांना बेसिक सुविधा यांना देता आल्या नाहीत. यांची स्मार्ट सिटीची घोषणा पूर्णपणे फेल गेली. एकंदरीत तुमच्यापुढे BJP कडनं चंद्रकांत पाटील जरी असले तरी मनसेकडनं किशोर शिंदे रिंगणामध्ये, ते स्थानिक उमेदवार आहे, त्यांचं आव्हान तुम्ही कसं पाहता? मनसेने गेल्या 5 वर्षांमध्ये कोथरूडकरांच्या कुठल्याही मुद्द्यावरती आंदोलन केलेलं नाही, कुठल्याही प्रश्नावरती ते बोललेले नाहीत. मनसे ज्यावेळी आंदोलन करतं त्यावेळी ते सेटलमेंट करतात असं लोकांमध्ये एक परसेप्शन आहे. मग ते टोलचं आंदोलन असू दे, नाहीतर मग ED च्या घोटाळ्यानंतर गप्प बसलेले राज ठाकरे असू दे, त्याच्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल लोकांच्या मनामध्ये एक कायम संभ्रम राहिलेला आहे. आणि मला किशोर शिंदे साहेबांना असं विचारायचं आहे की अजितदादांच्या सिंचन घोटाळ्याबद्दल त्यांची भूमिका काय, ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा त्यांनी पाठिंबा घेतला त्यावेळी या घोटाळ्यांबाबत किशोर शिंदेंची भूमिका काय, त्यांचा याला विरोध आहे का ते सपोर्ट करतात? मला वाटतं हे सुद्धा सुज्ञ कोथरूडकरांना कळणं अतिशय आवश्यक आहे. एकंदरीत जर पाहिलं तर आता तुम्ही ज्या आमदार झाले तर तुमची काय लोकांना काय तुम्ही लोकांची कामे कशी कराल काय सांगता? दिल्लीमध्ये जे विकासाचं मॉडेल तयार केलेलं आहे हे विकासाचं मॉडेल महाराष्ट्रामध्ये यावं यासाठी आमचा प्रामुख्याने प्रयत्न असणार आहे. आता याच्यामध्ये अतिशय सिंपल आहे की जनता जी कराच्या रूपाने सरकारला पैसा देते त्या पैशातून लोकांना मूलभूत सेवा सुविधा मिळणं अपेक्षित आहे.
त्याच्यात जसे की वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, चांगले रस्ते, ड्रेनेज, रोजगार याच्यावरती आमचा त्यासाठी भर असणार आहे. दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने सगळ्या सरकारी शाळांचा कायापालट झाला, सरकारी रुग्णालयांचा कायापालट झाला, त्या पद्धतीचा कायापालट आम्ही कोथरूडमध्ये करून दाखवणार आहोत. या ठिकाणी जे थांबलेले प्रकल्प आहेत, उदाहरणार्थ शिवसृष्टी प्रकल्प ज्याची घोषणा झाली पण प्रत्यक्षामध्ये त्यावरती काहीही झालेलं नाही, नदी सुधार प्रकल्प त्याच्यावरती फुगलेली टेंडर सगळी काढली गेली जी रद्द करायची वेळ या ठिकाणी महानगरपालिकेवरती आली, न्यू बानेर पाषाण लिंक रोडचा प्रकल्प अनेक वर्ष झालं प्रलंबित आहे. तर हे सगळे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यांना आम्ही गती देणार आहोत, हे प्रकल्प मार्गी लावणार आहोत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी वाढलेल्या ज्या शाळांच्या फी आहेत, हॉस्पिटलची वाढलेली बिलं आहेत, त्यातून होणारे इथल्या लोकांचं जे शोषण आहे याच्याविरुद्ध आम्ही आवाज उठणार. कोथरूडकर हे पर्यावरणाबद्दल अतिशय जागरूक आहेत. इथल्या टेकड्यांची होणारी तोडफोड आम्ही त्याला लगाम घालणार आहोत. नदी नाल्यांवरती होणारं अतिक्रमण दूर व्हावं यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. आपल्याला माहिती असेल की मेधाताई कुलकर्णींनी विधानसभेमध्ये एक प्रस्ताव मांडला होता ज्याच्यामध्ये नाल्यांवरती केवळ 4.5 मीटर अंतरावरती बांधकाम करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली. पूर्वी ती 15 मीटर होती आणि त्याच्यामुळं इथल्या बिल्डर लॉबीचं प्रचंड फावलेलं आहे आणि त्याचा सबंध परिणाम आज पुणेकर जनता भोगते. आंबील ओढ्यामध्ये जे काही झालं आणि त्याच्यातून जे 25 लोकांचा जीव गमवावा लागला हे सगळं पाप मेधा कुलकर्णींचं जे काही प्रपोजल आणि त्याच्यानंतर राज्य सरकारने त्याला दिलेला हिरवा कंदील याच्यामुळं झालं आहे. त्यामुळं हे जे पर्यावरणाच्या विरोधातले जे काही निर्णय घेतलेला आहे त्याच्या विरोधामध्ये सुद्धा आम्ही आवाज उठवणार आहोत आणि पर्यावरणाच्या बाजूने बोलणार आहोत. पर्यावरणाच्या बाजूने बोलणार हे होतं आपल्याबरोबर अभिजित मोरे. हे कोथरूड विधानसभेमधून आपलं मत आजमवत आहे आणि ते 21 तारखेला लोकांपुढे जाणार आहेत आणि काय होईल कोथरूड विधानसभेत हे ते पाहणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार जरेकर, मॅक्स महाराष्ट्र, पुणे.